देशाचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा होत आहे. देशभरात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकविला, त्यामुळे यावर्षीची दिवाळी देखील विशेष असून लोकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेल शहरात ओरियन मॉलमध्ये INS विक्रांतची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी देशाला विश्वगुरू बनवताना आपल्याला पाहायचं असेल तर अशा प्रसंगाचं साक्षीदार व्हावं लागेल, तसेच INS विक्रांतच्या प्रतिकृतीतून तिची भव्यता व तिचा इतिहास नक्कीच डोळ्यासमोर तरळतो असे प्रतिपादन केले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबई व रायगड विभागातील महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, निवृत्त नेव्हल ऑफिसर कमांडर जसबीर सिंग, संस्कार भारतीचे डॉक्टर शैलेश भेंडे, साकारणारे सिद्धार्थ साठे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ॲडव्होकेट अमित चव्हाण, विजय काळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक तेजस कानपिळे, मॉलचे डायरेक्टर मनन परुळेकर, भाजप OBC सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही INS विक्रांत सारखी एक अजस्त्र अशा पद्धतीच्या देशाचं वैभव वाढणारी अशी महानौका की जी आज जगामध्ये मोजक्या 4-5 देशांच्याकडे अशी या ठिकाणी INS विक्रांत सारख्या मोठ्या महाकाय नौका आहे, त्या पंक्तीमध्ये आम्ही जाऊन बसलो आहे आणि त्याच्यावर आम्ही समाधानी नाही आहोत. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला झेप घ्यायची आहे. त्याची एक एक वैशिष्ट्य आपल्या सर्वांसमोर सांगितली. एक काळ असा होता की आमच्या देशामध्ये घडणाऱ्या घटनांच्या बद्दल आम्हाला नाराजी व्यक्त करणं, खंत व्यक्त करणं, त्याच्या संदर्भामध्ये ओशाळवाणं होणं ही आमची प्रकृती बनलेली होती. आज काळ बदललाय की एक एक पराक्रम आम्ही गाजवतो आहे. ते खेळांचं क्षेत्र मैदान असेल, ते अर्थव्यवस्थेच्या बाबतीतलं क्षेत्र असेल, ते आमचं संरक्षणातलं सामर्थ्य दाखवणारं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगतिशील देश बनवणाऱ्यांपेक्षा कुठेही मागं नाही याचं एक मूर्तिमंत अशा पद्धतीचं उदाहरण INS विक्रांतच्या माध्यमातून आपल्या पुढे आहे आणि त्याची प्रतिकृती ही आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आहे. मी सिद्धार्थजी तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय नितांत सुंदर अशी प्रतिकृती. आम्ही काय प्रत्येकजण नवोदयाला जाऊ शकणार नाही, आम्ही त्या पाहू शकणार नाही, प्रत्यक्षरित्या कधी योग येईल माहिती नाही, पण एक मूर्तिमंत अशी प्रतिकृती या निमित्तानं तुम्ही आमच्यापुढे उभी केली आणि आम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम या देशात सुरू आहे हा गौरव घेऊन मनात बाळगून आम्ही इथून जाणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.